नमस्ते हा फोन आडवा ठेवून हा व्हिडिओ छान बघता येतो मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी जागतिक आरोग्य संघटनेचं पुस्तक आहे मुलांचे आदर्श उपचार ते आम्ही मराठी केला ते तुम्हाला वाचून दाखवत आहे हा व्हिडिओ नंबर सातशे चार मुद्दा सात पॉईंट चार कुपोषणाचे सर्वसाधारण उपाय पहिले पहिली तपासणी करा की मुलं कुपोषित आजारी आणि शॉकमध्ये आहेत का आणि शॉकमध्ये असतील तर त्याच्या आधी इलाज करा प्रथम तपासणी कशी करावी हे या पुस्तकाच्या भाग एक पान तीन चौदा एकोणीसला बघा डोळ्यात इजा असेल कॉर्नियल अल्सर असेल तर अजीवनसत्व द्या डोळ्यामध्ये फेनिकॉल किंवा टेट्रासायक्लिन व ॲट्रोपिन याचे थेंब टाका सलाईनने ओले केलेली पट्टी डोळ्यावर ठेवा अति पांढरे असतील ॲनिमिया असेल हात पांढरे असेल पांडुरोग असेल तर त्याचा लगेच इलाज करायला लागेल तो पान दोनशे अठरावर भाग सातमध्ये बघा सर्वसाधारण सेवेच्या दहा पायऱ्या दोन भागात आहेत एक बाळाला स्थिरस्थावर करणे म्हणजे जीवाचा धोका टाळणे आजार कमी करणे आणि दोन त्याचं पुनर्वसन करणे तर तक्ता एकवीस वेळापत्रक कठीण अतिकुपोषित म्हणजे अतिउपासमार झालेल्या बाळाला बरे करायचं वेळापत्रक म्हणजे किती वेळात काय फरक दिसतात हे आता आपण जाणूया पहिले आजार सांगतो मग बरं वेळेला एक, दिवस में, एक मेंना मेंना दोन दिवस लागतात का आठवडा लागतो का दीड महि महिना दीड महिना लागतो ते सांगतो दोन दिवसात होईल का एक आठवड्यात होईल का एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागेल दीड महिन्यापर्यंत ते सांगतो तर पहिला हायपोग्लायसेमिया म्हणजे रक्तसाखर कमी होणे हे साखर दिल्याबरोबर एक दोन दिवसात बरं होते गार पडणे एक दोन दिवसात बरं होते सुकणे म्हणजे अंगातलं पाणी कमी झालं आहे हे पण एक दोन दिवसात बरं होणे या तीन गोष्टी एक दोन दिवसात बऱ्या होतात हायपोग्लायसेमिया म्हणजे साखर कमी होणे बाळ गार पडणे आणि सुकणे आणि हे बरं झालं की जीवाचा धोका पण जातो क्षार जे कमी झाले असतात ते त्याची भरपाई व्हायला दोन ते सहा आठवडे लागतात जंतुसंसर्गाचे जे आजार असतात त्याला तीन ते सात दिवस बरं व्हायला लागतात एक आठवडा लागतो लघु द्रव्य म्हणजे न्यूट्रियंट्स म्हणजे मिनरल्स तर लोह हो पहिल्या आठवड्यात देत नाहीत ते दुसऱ्या आठवड्यापासून देतात आहार सुरू करणे हे पहिल्या दिवशीच करतात जलदवाढीसाठी जे जादा अन्न द्यायचं आहे ते दोन ते सहा आठवड्यात देतात म्हणजे पहिल्या आठवड्यानंतर देतात ज्ञानेंद्रियांचे उत्तेजन सेन्सरी स्टिम्युलेशन म्हणजे त्याला गाणे म्हणणे गोष्ट सांगणे मेंदूला उत्तेजन देणे हे तीन दिवसानंतर सुरू करतात आणि पुनर्भेटीची तयारी परत कधी आणून दाखवायचा तर दुसऱ्या आठवड्यानंतर पासून परत आणून दाखवायचं तर या योजनेनी मुलं कुपोषित मुलं बरे होतात ही माहिती हा संजीवनी मंत्र आहे हा सर्वांना हनुमान होऊन सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअपने टाका आणि सगळ्यांना हे रामबाण इलाज व्हायला मदत करा धन्यवाद मी डॉक्टर हेमंत जोशी विरार जय हिंद